रुपम रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अगदी साधी सिंपल अशी गावरान थाळी बनवणार आहोत. चला मग बनवायला सुरुवात करूया आणि त्या थाळीमध्ये काय काय आहे ते पाहूया. तर आजच्या आपल्या गावरान थाळीमध्ये आपण बनवणार आहोत सांडग्याची भाजी. हे सांडगे कसे बनवायचे ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपण एक वाटीभर सांडगे घेणार आहोत आणि त्यासाठी घेणार आहोत 1-5 कांदे असे बारीक आडवे चिरून. आता एका कढईमध्ये आपण थोडेसे शेंगदाणे घेऊयात. तर आपल्याला केवढा रस्सा घट्ट पातळ बनवायचा आहे त्यानुसार शेंगदाणे घेतलेले आहेत. एक अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता छान खमंग भाजून घेऊयात. शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत. आता काढून घेऊयात आणि कढईमध्ये आपण घालूयात 2 पळ्या तेल. आणि घेऊयात 1 वाटीभर सांडगे. 7-8 लोकांसाठी आपण ही आजची भाजी बनवणार आहोत. तर सुरुवातीला सांडगे आहेत ते तेलामध्ये अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. खूप पण लाल होऊ द्यायचे नाही आहेत सांडगे. जर आपण जास्त लाल भाजून घेतले तर सांडग्याच्या भाजीची टेस्ट बिघडते. म्हणून अगदी मिडियमच सांडगे तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण सांडगे तळून घेतलेले आहेत. आता त्याच तेलामध्ये आपण घालूयात 1 छोटा चमचा मोहरी आणि 2 छोटे चमचे जिरे. आता ह्याच्यामध्ये घालूया बारीक आडवा चिरलेला कांदा. कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. कांदा आपला भाजतोय तोपर्यंत आपण शेंगदाण्याचा कूट तयार करून घेऊया. अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. आता आपला कांदा चांगला भाजलेला आहे. आता ह्यामध्ये आपण घालूया 1/4 चमचा हळद आणि 1 चमचा आपला साठवणीचा काळा मसाला. मसाला तेलामध्ये चांगला परतून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये घालूया 1 चमचा कांदा लसूण मसाला. आता मसाला चांगला परतल्यानंतर आपण तळलेले सांडगे घालूयात आणि हे सर्व परत एकदा छान मिक्स करून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये घालूया गरम पाणी. तर ही भाजी मी 7-8 लोकांसाठी बनवणार आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण जास्त प्रमाणात पाणी घालायचं आहे. म्हणजे अशी रबरबीत अशी आपण सांडग्याची भाजी आज बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 1/2 तांब्या पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता घालूयात चवीनुसार मीठ. तर 1 चमचाभर आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता झाकण ठेवून छान शिजून देऊया. अशा प्रकारे आपण शेंगदाण्याचा कूट पण तयार करून घेतलेला आहे. आता आपण मसाला कैरी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण 1 तोतापुरी कैरी घेतलेली आहे. तुम्ही कुठलीही कैरी घेतली तरी चालेल. तर उन्हाळ्यामध्ये हे कैरी जेवणाबरोबर अगदी अप्रतिम लागते. तर उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची कैरी नेहमी जेवणामध्ये आम्ही बनवतो आणि सगळेच उन्हाळ्यामध्ये कैरी असते त्यामुळं जेवणामध्ये कैरीचा उपयोग करतात. आपली सांडग्याची भाजी छान शिजलेली आहे. आता त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालूया. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर सांडग्याची भाजी व्यवस्थित हलवून घेऊया आणि आवलावर आपण ठेवून देऊया. आता चुलीवर आपण 1 छोटंसं पातेलं ठेवूया. त्या पातेल्यामध्ये आपण कैरी फोडणी घालायची आहे. त्यासाठी 1/2 पळी तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालूया 2 छोटे चमचे मोहरी आणि 2 छोटे चमचे जिरे आणि घालूया थोडासा हिंग. ही फोडणी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घालूया कैरी. सुरुवातीला थोडी कैरी घालायची आहे आणि मग त्यानंतर त्यामध्ये घालूया 1/2 चमचा लाल मिरची पावडर आणि अगदी थोडीशी हळद आणि चवीनुसार घालूया 1/2 चमचा मीठ. आणि आता राहिलेली कैरी घालूया आणि कैरी तेलामध्ये छान परतून घेऊया. परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालूया 1 चमचाभर पिठी साखर. तर अशा प्रकारे आपली फोडणीची कैरी तयार झालेली आहे. ही कैरी उन्हाळ्यामध्ये जेवणाची लज्जत वाढवते. आता एवढं छान सांडग्याची भाजी बनवलेली आहे, छान चटकदार कैरी झालेली आहे, त्याबरोबर ज्वारीची भाकरी हवीच. अशा प्रकारे आपण ज्वारीची भाकरी पण तयार करून घेऊयात. तर आजची आपली ही गावरान थाळी तयार झालेली आहे.
तर अशा प्रकारे आपली साधी सिंपल अशी सांडग्याची भाजी, मसालेदार कैरी आणि छान ज्वारीची भाकरी असा आपला आजचा मेनू तयार झालेला आहे. तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.